विद्यार्थी मित्रांनो, आपण कॉन्वर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम पाहू. इन ट्रायंगल एबीसी द पॉइंट डी ऑन साइड बीसी सच दॅट एबी अपॉन एसी इक्वल टू बीडी अपॉन डीसी देन रे एडी बायसेक्ट अँगल बीएसी. आपण एक फिगर काढली. डी इथली पाय यांनी काय दिलंय, इन ट्रायंगल एबीसी, ट्रायंगल डी हा जो पॉइंट आहे याला डी पॉइंट कशावर आहे, बीसी वर, सच दॅट एबी अपॉन एसी इक्वल टू बीडी अपॉन डीसी. म्हणजे या दोन साईडचा रेशो आणि या दोन सेगमेंटचा रेशो जर इक्वल असेल तर आपल्याला म्हणता येईल की हा बायसेक्टर आहे. म्हणजे गिवन काय, गिवन इन ट्रायंगल एबीसी इन पॉइंट डी ऑन साइड बीसी, पॉइंट डी ऑन साइड बीसी सच दॅट एबी अपॉन एसी इक्वल टू बीडी अपॉन डीसी. टू प्रूव काय करायचं आहे, टू प्रूव रे एडी बायसेक्ट अँगल बीएसी. म्हणजे पहा आता कॉन्वर्स आपल्याला प्रूव्ह करायचं नाही, फक्त समजून घ्यायचं आहे. काय दिलंय की या दोघांचा रेशो जर इक्वल असेल, या दोन साईडचा आणि या दोन सेगमेंटचा रेशो इक्वल असेल तर हा जो रे दिसतो याला आपल्याला बायसेक्टर म्हणता येईल विथ द हेल्प ऑफ कॉन्वर्स ऑफ अँगल बायसेक्टर थिअरम. ओके, म्हणजे हा बायसेक्टर होईल कधी, हे रेशो इक्वल असतील, या दोन साईडचा रेशो आणि या दोन सेगमेंटचा रेशो इक्वल असेल तर या रेला काय म्हणता येईल आपल्याला, बायसेक्टर. ओके, आता हा अँगल कॉन्वर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम आपल्याला एक्झाम्पलमध्ये वापरायचा आहे. ओके, ठीक आहे.